ऊस दर प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना घेराव घालणार राजीव पवार यांचा इशारा. रयत संघटनेच्या बैठकीत निर्णय. सीमा भागातील कारखान्यांनी 3,000 रुपयापर्यंत दर जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेला मान्य नसून 3,500 रुपये दर देण्याची मागणी रयत संघटनेने केलेली आहे. याचबरोबर सरकारला यंदाच्या हंगामातील ऊसाला 5,500 रुपये दर देण्याची मागणी रयत संघटने केली आहे. कारखान्याच्या उपपदार्थांमधून ज्यादा रक्कम मिळत असते, त्यामुळे शासनाने प्रतिटन 2,000 रुपये दिले पाहिजेत अशी मागणी रयत संघटनेची आहे. ही मागणी मान्य न केल्यास बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना घेराव घालून आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला. ते बुधवारी सायंकाळी रयत संघटनेच्या बैठकीत माध्यमांशी बोलत होते. राजीव पवार पुढे म्हणाले, साखर कारखान्यांनी ऊसाला 3,000 रुपयापर्यंत दर जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. याशिवाय गत हंगामातील 500 रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून 5,500 रुपये द्यावा. जिल्हाधिकाऱ्यांना सूचनेनुसार आपण 15 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली, पण कारखान्यांनी योग्य दर न दिल्याने 25 नोव्हेंबरपर्यंत दराची वाट पाहून त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि कारखानदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला. पोलीस पासून जे घरं पडली, पिकाचं नुकसान झालं, सातत्यानं निपक्षपाती सर्वे व्हावं म्हणून, नुकसान व्हावं म्हणून त्याच्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे. मागच्याच वर्षी विधानसभेला आम्ही 5,500 रुपये टनाला दर मिळावं म्हणून सरकारला आम्ही घेराव घातलेला होता विधानसभेला मागच्या अधिवेशनमध्ये. तर 5,500 रुपये कशासाठी की 2,000 रुपये आम्हाला सरकारने द्यायला पाहिजे, 3,500 रुपये कारखानदारांनी द्यायला पाहिजे. कारण 2,000 का द्यायला पाहिजे सरकारने की बाय प्रोडक्शनमधनं एथेनॉल, बिस्लरी, डिस्लरी, मोलॅसिस, भग्यास यातनं जे काही टॅक्स जातोय सरकारला त्यातनं आम्हाला सरकारनं 2,000 द्यायला पाहिजे. 3,500 रुपये कारखानदारांनी, कारण एफआरपीच्या नावाखाली 8-10 वर्ष 40-50 रुपयेच कारखानदार वाढवितात. तर आमचं मागणी असं आहे की मागचं 500 आणि आताचं 3,500 चालूच, तेव्हा शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की जे कारखाने आता चालू झालेले आहेत, तसं म्हटलं तर आमची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साखर आयुक्तामध्ये आमची मीटिंग झाली होती आणि त्यावेळी आम्हाला सांगितलं तर 25 ऑक्टोबर शिवाय कोणीही कारखाने, 1 नोव्हेंबर शिवाय कारखाने चालू करायचे नाही. मात्र कारखान्यांनी गडबड करून 25 चालू केलं. मात्र आम्हाला साखर आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तर की 15 तारखेपर्यंत थांबा म्हणून 15 नोव्हेंबरपर्यंत आम्ही थांबलेलो आहे. आज 15 तारीख आहे. तर आत्ता आम्ही कारखानदारांना सांगतोय की जोपर्यंत तुम्ही आमचं 3,500 रुपये आता 3,000 तुम्ही डिक्लेअर केला आहे, तुम्ही 29 केल्यात, ते आम्हाला मान्य नाही. कारण पहिल्यापासून आमची मागणी 3,500 आणि शेतकऱ्यांना आमचं सांगणं असं आहे की कुठल्याही शेतकऱ्यांनी आमचा ऊस कारखान्याला गेला आहे म्हणून कुणी भ्यायचं कारण नाही. कारण आज जरी हे 3,000 तुमच्या अकाउंटवर जमा झाले तर राहिलेले 500 आणि मागचे 500 कसे काढून घ्यायची आमची रयत संघटनेची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी तुम्ही जागरूकपणे आमच्याबरोबर राहणं गरजेचं आहे, कारण हीच वेळ आहे. आणि आम्ही ह्या कारखानदारांना अजून 25 तारखेपर्यंत आम्ही यांना 25 नोव्हेंबरपर्यंत तारीख देतोय, 25 नोव्हेंबरपर्यंत ह्या सगळ्या कारखान्याच्या चेअरमनांनी आणि सगळ्या प्रायव्हेट फॅक्टरी असतील यांनी निर्णय घ्यायला पाहिजे आणि 3,500 रुपये यांनी दर डिक्लेअर करायला पाहिजे. आणि जर दर डिक्लेअर केल्यास 25 तारखेपासून आमचं प्रत्येक चेअरमनाच्या घरापुढे आंदोलन असणार आहे, त्यांच्या घरावर आमचा मोर्चा असणार आहे. कारण का, त्याची सुरुवात आम्ही पहिला अण्णासाहेब जोल्ले यांच्यापासून करणार आहे. अण्णासाहेब जोल्ले यांच्यापासून का, की अलचिनाथ सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्व त्यांनी करतात आणि प्रत्येक चेअरमन सुद्धा सांगतात की आम्ही अण्णांच्या आणि वहिनींच्या नेतृत्वाखाली करतोय. मग उत्तम पाटील असतील, अण्णासाहेब जोल्ले असतील, झारकीवळे बंधू असतील, कोरे असतील, कुणाचाही कारखाना असेल तर आमची रयत संघटना टोटल कर्नाटक राज्यामध्ये, मग ते प्रायव्हेट असतील, मग श्रीमंत पाटलांचा असेल, लक्ष्मण सवदी, ज्यांचे ज्यांचे कारखाने कोऑपरेटिव्ह त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात किंवा प्रायव्हेट चालतात, सगळ्यांच्या घरावर आमचा मोर्चा जाणार आहे. आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. आणि हे 25 तारखेपर्यंत आम्ही त्यांना सांगतोय. आणि 25 तारखेपर्यंत जर राहिलेल्या कारखान्यांनी कुणी 3,000 कुणी 2,900 केलेले आहेत, त्यांनी 3,500 रुपये द्यायला पाहिजेत. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जरी आत्ता त्यांनी काढलेले 3,000 जमा कोण केलं म्हणून सांगत असतात, ते जमा करणं गरजेचंच आहे. मागील बाकी एफआरपी कुणाची द्यायची असेल, आणि एफआरपीलाच आमचा मुळात विरोध आहे. कारण एफआरपीच्या नावाखाली हे कारखानदार शेतकऱ्यांना लुटायचं काम करायला, कारण एफआरपी गेले 8-10 वर्ष 30-40 रुपये वाढवतात आणि एफआरपीचं कारण पुढे करतात.
मला सांगा, कारखानदार तोट्यात आहे म्हणून सांगतात. जर कारखाना तोट्यात असतील तर तुम्ही 3,500 ते 7,000 क्रशिंग कारखाना केला, कोणी 7,000 ते 10,000 केला, कोणी 5,000 ते 10,000 केला, मग कारखाना तोट्यात असताना तुम्ही क्रशिंग कसं वाढवताय, कपॅसिटी कशी वाढवताय, कुणी एथुलॅम चालू केलंय, कुणी डिस्टलरी चालू केलंय, कुणी बिस्टलरी चालू केलंय, मग हे सगळं कारखानं तोट्यात आहे म्हणून सांगता शेतकऱ्यांना, मग हे तुम्ही कसं हे तुम्हाला करायला कसं शक्य आहे. तेव्हा सर्व कारखानदारांना, माझ्या सर्व कारखानदारांना सांगण्याचं आहे की लवकरात लवकर निर्णय घ्या. साखरेचं दर वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या लागवडीचं मागच्या 10 वर्षात काय दर होता आज काय आहे, मजुरी मागच्या 10 वर्षात काय होती आज काय आहे, ट्रॅक्टर वाढत त्यावेळी काय होतं आणि आज काय आहे, आज पूर्ण 10 पटीनं 20 पटीनं वाढलेला आहे. मात्र आमच्या ऊसाचा दर फक्त वर्षाला तुम्ही एफआरपीच्या नावाखाली 30 ते 40 रुपये वाढवताव हे आम्हाला मान्य नाही, आणि म्हणत असतील 3,000 आम्ही डिक्लेअर केले हे आम्हाला अद्याप मान्य नाही. मात्र शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जायचं कारण नाही. रईत संघटना रस्त्यावर उठून तुमच्यासाठी आंदोलन करायला सगळं तयार आहे, आणि 25 तारखेपासून आम्ही आजपासून 10 दिवसाची त्यांना मदत देतोय. 25 तारखेपासून आमचं जे आंदोलन असणार आहे या सर्व चर्मन जे कारखान्याचं नेतृत्व करतात त्यांच्या दारापुढे असणार आहे, आणि जोपर्यंत त्यांनी दर देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन माघारी घेणार नाही. आणि एवढ्यातनं जर या कारखानदारांना जर जाग नाही आली, उद्याला येत्याला 4 डिसेंबरला जे अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन बेळगावला चालू होणार आहे, त्या अधिवेशनमध्ये आम्ही सर्व रईत संघटना विधानसभेचा घेरावा घालू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, साखर मंत्री या सर्वांना आंदोलन घेरावा घालून आम्ही उद्योगपती आमच्या शेतकऱ्यांना एवढंच. यावेळी चिन्नू कोळमोडे, नामदेव साळुंके, रवी तावदारे, युवराज वाडेकर, मारुती लाड, कलगोंडा कोटगे, प्रदीप मुळे, मयूर पवार, कुमार पाटील, सागर पाटील, प्रवीण स्वामी, दादासाहेब चौगुले, सचिन भोईटे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.